मित्रांनो नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद या ठिकाणाहून जे पी एच डी करीत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे पी एच डी फुलटाईम आणि पार्ट टाईम याचं सबमिशन जेव्हा आपण करतो तर ते तीन वर्षांनी करायचं आहे का फुल टाईम असेल तर तीन वर्षांनी करायचं आहे पण पार्ट टाईम असेल तर वेगळा नियम आहे का तर नक्कीच पार्ट टाईम आणि फुल टाईममध्ये थिसीस सबमिट करत असताना त्या दोन्हीच्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स फॉर रिसर्च स्कॉलर्स या ठिकाणी क्लिक करून आपल्याला त्याची माहिती घ्यावयाची आहे तर इन्स्ट्रक्शन्स फॉर रिसर्च स्कॉलर्स या ठिकाणी मी क्लिक करतो मग या ठिकाणी हा पे हे पेज मी डाउनलोड करून घेतो आणि आत्ता माझ्यासमोर काय झालेलं आहे या इन्स्ट्रक्शन्स आलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स आपण व्यवस्थित त्याचा अर्थ समजून घेऊयात अगदी वेळ न घालवता थोडक्यात तर या ठिकाणी बघूयात आपण पहिल्यांदा काय लिहिलं आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर रिसर्च स्कॉलर तर पी एच डी रिसर्च स्कॉलरसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पहिले इन्स्ट्रक्शन बघा द प्री पी एच डी वर्क इज कंपल्सरी टू ऑल प्रोव्हिजनली रजिस्टर्ड रिसर्च स्कॉलर जे रिसर्च स्कॉलर प्रोव्हिजनली रिस रजिस्टर झालेले आहेत त्यांना प्री पी एच डी कोर्सवर्क कंपल्सरी आहे दुसरा बघूया द रिसर्च स्कॉलर प्रोसेसिंग सॉरी द रिसर्च स्कॉलर पजेसिंग एम फिल डिग्री फ्रॉम द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी शॅल बी एक्झेमटेड फ्रॉम द कोर्स वर्क ज्या मुलांचं स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीमधून एम फिल डिग्री पूर्ण झालेली आहे आणि ज्यांची टक्केवारी पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आहे त्यांना रिसर्च स्कॉलर्सना एम फिल झालेल्यांना कोर्स वर्क काय आहे एक्झॅम्ट आहे म्हणजेच माफ आहे तिसरी इन्स्ट्रक्शन्स इंस्ट्रक्शन काय आहे बघा इट इज मॅन्डेटरी टू रिसर्च स्कॉलर टू सबमिट प्रोग्रेस रिपोर्ट ऑफ द रिसर्च वर्क एव्हरी सिक्स मंथ्स थ्रू रिसर्च सेंटर इन द प्रिस्क्राईब फॉमॅट प्रत्येक रिसर्च स्कॉलरला हे कंपल्सरी आहे की प्रत्येक सहा महिन्यानंतर त्यांनी प्रोग्रेस रिपोर्ट हा सबमिट करायचा आहे त्यानंतर चौथा नियम बघा काय आहे इन्स्ट्रक्शन चौथी इन्स्ट्रक्शन फेल्युअर टू सबमिट थ्री कॉन्सिक कॉन्सिक्युटिव प्रोग्रेस रिपोर्ट्स अलॉंग विथ ट्यूशन फीज द पी एच डी रजिस्ट्रेशन शाल स्टँड कॅन्सल्ड ॲटोमॅटिकली अँड ही ऑर्शी वील नॉट बी इन्फॉर्म्ड बाय द युनिव्हर्सिटी ऑफिस म्हणजे काय याचा सरळ सरळ अर्थ आहे की जर तुम्ही सलग तीन प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट केले नाहीत आणि त्याची ट्यूशन फी भरलेली नाही तर तुम्हाला इन्फॉर्म न करता तुमचं पी एच डीचं रजिस्ट्रेशन विद्यापीठ कॅन्सल करू शकतं किंवा ऑटोमॅटिक ते कॅन्सल होणार आहे हा आहे नियम चौथा कि इंस्ट्रक्शन चौथी पांचवी इंस्ट्रक्शन का है बगा पी एच डी रिसर्च स्कॉलर शैल पब्लिश एटलिस्ट टू रिसर्च पेपर्स रिलेटेड टू कंसर्न रिसर्च वर्क एंड मेक टू पेपर प्रेजेंटेशन इन सेमिनार ऑर कॉन्फ्रेंस बिफोर द सबमिशन ऑफ पी एच डी थीसीस पी एच डी फाइनल थीसीस सबमिट तुमच्या रिसर्च वर्कवर आधारित दोन रिसर्च पेपर तुम्ही पब्लिश करायचे आहेत पण पब्लिश करायचे तर आहेतच पण त्याचबरोबर ते पेपर सेमिनार किंवा कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंटेशन देखील करायचे आहे म्हणजे तो पेपर ते आर्टिकल्स प्रेझेंटेशनसुद्धा करायचे आहेत कमीत कमी दोन ॲटलिस्ट टू रिसर्च पेपर असं म्हटलेलं आहे त्यामुळे हे हा मुद्दासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे जो तुम्ही लक्षात ठेवा आता सहावा जो नियम आहे किंवा इन्स्ट्रक्शन आहे तो ते काय आहे बघा प्लेजारिझम सर्टिफिकेट इज कंपल्सरी बिफोर सबमिशन ऑफ थिसिस म्हणजेच काय फायनल थिसिस सबमिशन करायच्या अगोदर तुम्हाला प्लेजरिझम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सातवा नियम काय आहे बघा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल शुड बी सबमिटेड विद इन सिक्स मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ ॲडमिशन जेव्हा तुमचं पी एच डीला ॲडमिशन होतं तेव्हा जर तुम्हाला म्हणजे आता ओपन कॅटेगरीचं असेल तर त्यांना नाही पण ज्यांना कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करायचे आहे सबमिट करायचे आहे पुढचा आठवा नियम अतिशय महत्त्वाचा हा नियम आहे ज्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे रजिस्ट्रेशन फॉर पी एच डी शॅल बी व्हॅलिड पीरियड ऑफ सिक्स इयर्स फ्रॉम द दे डेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे काय रजिस्ट्रेशन झाल्यापासून तुमचं रजिस्ट्रेशनची व्हॅलिडिटी सहा वर्षांची आहे नो एक्सटेंशन इन रजिस्ट्रेशन शाल बी ग्रँटेड इन एनी सर्कमस्टान्सेस कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा वर्षानंतर तुमचं रजिस्ट्रेशन एक्सटेंड होणार नाही तुम्हाला वाढीव मदत मिळणार नाही हाव फुल टाईम रिसर्च स्कॉलर्स आणि तथापि फुल टाईम रिसर्च स्कॉलर्स कॅन बी सबमिट थिसिस आफ्टर कम्प्लिशन ऑफ थ्री इयर्स म्हणजेच काय फुल टाईम रिसर्च स्कॉलर्स तीन वर्षानंतर त्यांचा फायनल थेसिस सबमिट करू शकतात पार्ट टाईम रिसर्च स्कॉलर्स शाल सबमिट आफ्टर थेसिस आफ्टर कम्प्लिशन ऑफ फोर अँड हाफ इयर्स ॲज पर पी एच डी ऑर्डिनन्स एक शून्य शून्य नऊ एक शून्य शून्य नऊ या ऑर्डिनन्सनुसार पी एच डी ऑर्डिनन्सनुसार पार्ट टाईम विद्यार्थी जे आहेत ते साडेचार वर्षानंतर त्यांचा थीसिस सबमिट करू शकतात साडेचार वर्षानंतर सबमिट करू शकतात म्हणजे इथं लक्षात घ्यायची गोष्ट आहे की जवळजवळ तुम्हाला नऊ प्रोग्रेस रिपोर्ट हे तुम्हाला काय करायचे आहेत साडेचार वर्षामध्ये तुम्हाला सबमिट करावायचे आहेत ही तयारी आपण सर्वांनी ठेवूया त्यानंतर रिसर्च स्कॉलर शाल गिव प्री सिनॉप्सिस सबमिशन प्रेजेंटेशन बिफोर आर ए सी कमिटी हमेंच बिफोर द सबमिशन ऑफ फाइनल सिनॉप्सिस एंड आफ्टर थ्री मंथ्स ऑफ फाइनल सिनॉप्सिस ही शैल सबमिट फाइनल थीसीस पुनः एकदा वाजतो रिसर्च स्कॉलर गिव प्री सिनॉप्सिस सबमिशन प्रेजेंटेशन बिफोर आर ए सी कमिटी थ्री मंथ्स बिफोर द सबमिशन ऑफ फाइनल सिनॉप्सिस अँड आफ्टर थ्री मंथ्स ऑफ फायनल सिनॉप्सिस ही ऑर शी शॅल सबमिट फायनल थीसिस म्हणजेच काय फायनल थीसिस सबमिट करायच्या तीन महिने अगोदर तुम्हाला फायनल सिनॉप्सिस सबमिट करावायचा आहे आणि शेवटचा शेवटची इन्स्ट्रक्शन आहे ऑर्डिनन्स वन झिरो झिरो नाईन इज मँडरी इज मँडेटरी म्हणजेच काय पी एच डी एक शून्य शून्य नऊ हे तुम्हाला बंधनकारक आहे त्याच्यानुसारच आपल्या सर्वांना पी एच डीची डिग्री मिळणार आहे आता हे माझं ॲडमिशन नोव्हेंबर दोन हजार एकवीसला झालेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे त्यानंतरचे हे नियम आम्हाला लागू आहेत याचा अर्थ पुढे पण भविष्यात देखील हेच नियम लागू असतील असं काही नाही आज आपण व्हिडिओ बनवतो आहे ती तारीख काय आहे तेवीस सात दोन हजार तेवीस या तारखेला ही माहिती परंतु ही माहिती खूप म्हणजे दोन वर्षापासून या आमच्या पेट लॉग इनमधून आम्हाला अवेलेबल आहे पण प्रश्न बऱ्याच जणांचे असे होते की सर आम्ही फुल टाईम आहे तर मग तीन वर्षात करायची बर, का हां आफ्टर थ्री इयर्स यू कॅन सबमिट युअर थिसिस हू आर परस्युईंग देअर पी एच डी इन फुल टाईम मोड बरोबर आता पार्ट टाईम मोडवाल्यांना काय आहे की पार्ट टाईम मोडवाल्यांना आफ्टर फोर अँड सिक्स फोर इयर्स अँड सिक्स मंथ्स म्हणजेच काय चार वर्ष सहा महिने झाल्यानंतर तुमचा थिसीस सबमिट करायचा आहे ॲज पर दिस इंस्ट्रक्शन्स बरं का नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही स्वतः नाही मी स्वतः सांगत नाही आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जी माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन केलेली आहे हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे